नमस्कार मित्रांनो, मी जयेश रहाटे, आपल्या सर्वांचं रहाटे गोट अँड ॲग्रोफार्ममध्ये मनापासून स्वागत आहे. तर आजचा आपला विषय आहे शेळ्यांच्या पोटफुगीवरती आपण गावठी उपचार कोणता करतो त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर या अगोदर याचा पार्ट वन मध्ये आपण याविषयी माहिती सांगितली आहे. तर त्याच्यामध्ये महत्त्वाचा घटक तो म्हणजे कोलजन. तर हे जे कोलजन आहे तर ते पूर्वीची जी लोकं आहेत तर त्यांच्यापासून चालत आलेलं ते औषध आहे. तर त्याला ती लोकं एक ढोर कोलजन या नावाने संबोधायची. तर या कोलजनचा वापर गाई गुरांचा किंवा म्हशींचं पोट फुगलं तर त्यासाठी ते वापरत होते. तर आणखी त्या कोलजनमध्ये आपण कोणते घटक यूज करायचे असतात तर त्याबद्दल पूर्ण माहिती मी त्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. जर तुम्ही हा तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो प्रथमतः बघून घ्या. आणि आपण आता त्याच्यावर दुसरा एक गावठी उपचार कोणता करायचा तर त्याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर दुसरा गावठी उपचार आहे तो म्हणजे आपल्या शेळीचं जर पोट फुगलं तर एक 100 मिली गोड तेल घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक 10 ग्रॅम खाण्याचा सोडा हे एकत्र मिक्स करून शेळीला पाचताना एक काळजी घ्यायची, ती म्हणजे शेळीला ठसका लागून द्यायचा नाही. अगदी हळुवारपणे शेळीच्या कलाने तिला ते औषध पाजून घ्यायचं आणि एक ते दोन तासानंतर शेळीचं पोट फुगलेलं कमी येतं. तर मित्रांनो, बऱ्याच शेळीपालकांना हा उपाय माहितीच असेल, पण तरी पण जे नवीन शेळीपालक आहेत त्यांना काही जणांना हा उपाय माहिती नसतो. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तयार करणं मला एक महत्त्वाचा वाटला. तर मित्रांनो, आणखीन शेळीपालनाबद्दल एक चांगले चांगले व्हिडिओ या चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळतील. तर आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.